जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की आपण फुल स्क्रीन व्हिडिओ एडिटिंगवरती केलेला आहे। त्याचबरोबर आपण सैराट झरज हे जे सॉन्ग आहे त्याचं लोफाय व्हर्जन यूज केलेलं आहे। तर एकदम विषय हार्ड क्वालिटी नेक्स्ट लेवल एडिटिंग झालेली आहे। त्याचा प्रिव्ह्यू तुम्हाला थोड्याच वेळा दिसणार आहे। आपलाच सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती भेटणारे, मटेरियलला कोणताही पासवर्ड आज नसणार आहे। त्यामुळे सगळ्यांनी एक व्हिडिओ लाईक करायचे, त्याचबरोबर चॅनलवर तुम्ही यदा कदाचित नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे मित्रांनो। त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला सांगायचे। तुम्हाला एडिटिंगमध्ये काही प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती DM करायचा, इंस्टाग्रामची ID डिस्क्रिप्शनमध्ये आहे। अलर्ट मोशन आता जे यूज करणार आहोत ते जर तुमच्याकडे नसेल तर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। माझं एडिट केलेलं स्टेटस जर तुम्हाला व्हॉट्सअपला ठेवायचं असेल, आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तो ग्रुप जॉईन करा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर आधी डेमो बघून घेऊया आणि मग एडिटिंग काय कशी ते पाहूया। ओके, और अभी तो रुको, क्लायमॅक्स अभी बाकी। ओके, तर मित्रांनो, जर तुम्हाला जराही आपला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा की मला कसा व्हिडिओ होता। त्याचबरोबर तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशावर हवा आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगू शकता। ओके, तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक अशा प्रकारची लिंक भेटेल, त्या लिंकवरती सिम्पली क्लिक केल्यानंतर आपली जी ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल। सिम्पली तुम्ही गुगलवर सर्च जरी केली तरी आपली वेबसाईट येऊ शकते। ओके, तर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल। यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचे मित्रांनो। हे जे आर्टिकल आहे, हे आर्टिकल जर वेगळं दिसत असेल तुम्हाला तर थंबनेल कुठेही आपल्या त्या व्हिडिओचं दिसणार नाही, पण ह्याच आर्टिकलमध्ये आपलं जे आज सर्व मटेरियल असणार आहे ते भेटणार आहे। त्याचबरोबर जे काही आपले दुसरे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये पण असंच आहे। डिस्क्रिप्शनमध्ये मी डायरेक्ट लिंक दिलेली आहे आर्टिकलची, त्याच आर्टिकलमध्ये सर्व मटेरियल असणार आहे। ओके, तर सिम्पली खाली स्क्रोल डाऊन करायचं। स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला इथं ऑल मटेरियल डाउनलोड ही लिंक भेटेल, त्याच्यावरती क्लिक करायचं। बघू शकतात की ओके, तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर 30 सेकंदाचा टायमर लागेल। ओके, तर मित्रांनो 30 सेकंद संपल्यानंतर तुम्हाला एक डाउनलोड नाव असं बटन भेटेल, त्या बटनावरती क्लिक करायचे। एक सिम्पली मित्रांनो ॲड येईल, ते ॲड सिम्पली तुम्ही अशा प्रकारे कट करायचे, स्किप करायचे। याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे 3-4 लिंक भेटतील। ओके, तर जी आपली फर्स्ट लिंक आहे त्याच्यामध्ये आपला बिटमार्क भेटेल, दुसऱ्या लिंकमध्ये आपलं CC प्रोजेक्ट, तिसऱ्या लिंकमध्ये आपला सेक इफेक्ट आणि चौथ्या लिंकमध्ये सर्व जे आपले फोटोज आहेत ते फोटोज भेटून जातील। ओके, त्यानंतर सर्व जे आपलं मटेरियल आहे ते डाउनलोड करायचे आणि अलर्ट मोशनमध्ये सर्व जे प्रोजेक्ट आहे ते इम्पोर्ट करायचे। ओके ओके, तर मित्रांनो अलर्ट मोशनमध्ये आपले जे तिन्ही प्रोजेक्ट आहेत ते इम्पोर्ट केलेत। यानंतर सिम्पली आपलं जे बीटमार्क प्रोजेक्ट आहे ते ओपन करायचे। याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक सॉन्ग भेटणार आहे आणि सर्व जे बीट्स आहेत ते मी लावून दिलेले आहेत। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 13.2 सेकंदावरती जो आपला दुसरा बुकमार्क आहे त्याच्यावरती यायचे, त्याच्यावरती आल्यानंतर या ठिकाणी प्लस आयकॉन, त्याच्यावरती क्लिक करायचे, मीडियावरती क्लिक करायचे, त्यानंतर हा जो ऑप्शन तुम्हाला दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचे। तर अशा प्रकारे गॅलरी ओपन होईल आणि जे काही आपला सर्व फोटोज ऍड करायचे ते फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचे। या ठिकाणी मी रुता दरगुले यांचे फोटो ऍड करत आहे। तर तुम्ही आमच्या बहिणीचे किंवा ज्या व्यक्तीचा तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे त्याचे अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करायचे, ड्युरेशन आहे ते 1 वर न्यायचे आहे आणि अशा प्रकारे ऍड करून टाकायचे फोटो। ओके, तर अशा प्रकारे बघू शकतात फोटोज ऍड झालेले आहेत। तर हे आता व्यवस्थित बीटमार्कनुसार ॲडजस्ट करायचे, त्यासाठी त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे। पहिल्यांदा 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं, तर पूर्ण स्क्रीनमध्ये फोटो येईल। त्यानंतर जो आपला दुसरा बुकमार्क आहे त्याच्यावरती यायचं आहे, आल्यानंतर हा जो ऑप्शन आहे तो दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचे। तर बघू शकतात ही इमेज इथपर्यंत वाढलेली आहे। त्यानंतर याच्यावरती दुसरी इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करायचे, हा ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करायचे, इमेज पट होईल। परत हा जो बाण आहे त्याच्यावरती क्लिक करायचे, तुम्ही दुसऱ्या बीटमार्कवर जाताल आणि त्याच्यावरती गेल्यानंतर परत अशा प्रकारे हा ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करायचे। तर बघू शकतात अशा प्रकारे इमेज पट होत आहे। इमेज कट झाल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचे, 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया म्हणजे पूर्ण स्क्रीनवरती त्या अशा प्रकारे झूम करून घ्यायचे। त्यानंतर दुसऱ्या इमेजवरती क्लिक करायचे आणि हा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून परत हा जो दुसरा बुकमार्क आहे त्याच्यावरती यायचे आणि अशा प्रकारे ही इमेज पण वाढून घ्यायचे। तर अशा प्रकारे सर्व जे इमेजेस आहेत तुम्ही इथून पुढे ॲड करून घ्यायच्यात, इमेजेस ॲड करता तुम्हाला येतच असतील। ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व इमेजेस या ठिकाणी ॲड केलेले आहेत। आता यांना आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे, त्यासाठी बॅक यायचे, बॅक येऊन आपला जो सिक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 3 इमेजेस दिसतील। तर हे जे आपले 3 इमेजेस आहेत यांना आपण 3 इफेक्ट वेगवेगळे दिलेले आहेत।
तर सगळ्यात पहिल्यांदा जो आपला फर्स्ट इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे. त्यासाठी जी आपली फर्स्ट इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचे, थ्री डॉटवर क्लिक करून कॉपी करायचं आहे. ओके, त्यानंतर बॅक यायचे, बॅक येऊन आपला जो बिटमार्क प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा आहे. याच्यामध्ये आताच आपण इमेजेस ॲड केलेले आहेत. ओके, तर ही जी आपण फर्स्ट इमेज ॲड केलेली आहे त्याला आपल्याला इफेक्ट नंबर 1 आहे तो पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे. यानंतर सलग दोन इमेजेस आहेत त्या दोन सोडून द्यायचे आहेत, आणि जी आपली थर्ड इमेज परत दिसत आहे त्याला हा इफेक्ट अशा प्रकारे तुम्ही पेस्ट करायचा आहे. परत ह्या इमेजला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर ज्या दोन इमेजेस आहेत त्या दोन सोडून द्यायच्या आहेत, आणि जी आपली थर्ड इमेज असेल त्याच्यावरती क्लिक करायची आणि इफेक्ट कॉपी करायचा. तर बघा अशा प्रकारे इफेक्ट नंबर 1 आपण पेस्ट केलेला आहे. यानंतर बॅक येऊन जो आपला दुसरा इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे. जी आपली दुसरी इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करायचं, इफेक्टवर जाऊन थ्री डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट. ओके, त्यानंतर बॅक येऊन आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. आणि आता जी आपली फर्स्ट इमेजला आपण इफेक्ट दिलेला आहे, आता आपण दुसरी इमेज आहे त्याला इफेक्ट पेस्ट करायचं आहे. तर बघू शकतात या ठिकाणी यानंतर ही जी आपली तिसरी इमेज आहे ती सोडून द्यायची आहे. अशा प्रकारे दुसरा इफेक्ट आपण पेस्ट करूया. परत पुढे जायचं आहे, दोन इमेज सोडायच्या आहेत, इमेजेस संपल्या आपल्या. ओके, यानंतर बॅक यायचं, बॅक येऊन आपला जो थर्ड नंबरचा इफेक्ट आहे तो थर्ड नंबरचा इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. आणि आता आपण सलग दोन इमेजला इफेक्ट दिलेलाच आहे, जी ज्या 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 इमेजेस राहिलेल्या आहेत त्यांना हा इफेक्ट तुम्ही पेस्ट करून टाकायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे थोडंसं इफेक्ट देणं किचकट आहे. परत एकदा सांगतो, थर्ड जे तिन्ही जे इफेक्ट दिले आहे ते तिन्ही इफेक्ट क्रमाक्रमाने लावत जायचे. ओके, अशा प्रकारे सर्व इफेक्ट आपण पेस्ट केलेले आहेत. यानंतर आपल्याला अजून एक एडिटिंग करायची, ती म्हणजे 10.10 सेकंदावरती यायचे, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचे, मीडियावरती क्लिक करायचे, आणि अजून एक फोटो तुम्ही या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. तर हा फोटो आपण ॲड केला, तो दुसऱ्या 13.2 सेकंदापर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचा आहे. त्याला पूर्ण फिल स्क्रीन करून घ्यायचा आहे. फिल स्क्रीन केल्यानंतर मोबाईल ट्रान्सफरवरती जायचे, हा 3 नंबरचा जो मेनचा ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करायचे. 13.2 सेकंदावरती आल्यानंतर प्लस आयकॉन त्याच्यावरती क्लिक करायचे, आणि फर्स्ट या ठिकाणी 10.10 सेकंदावरती यायचे आणि एक ॲनिमेशन की द्यायचे. जे आपली फर्स्ट ॲनिमेशन की आहे त्याच्यावरती आल्यानंतर हे अशा प्रकारे झूम इन झूम आउट करून घ्यायचा आहे, पूर्णपणे झूम इन करून घ्यायचा आहे. ओके, तर बघू शकता त्या ठिकाणी हा इफेक्ट आलेला आहे. ओके ओके, तर मित्रांनो आता आपलं बिटमार्कचा सेक इफेक्टचं काम झालं. यानंतर बॅक यायचे, बॅक आल्यानंतर हा जो आपला दुसरा प्रोजेक्ट मी तुम्हाला दिला आहे तो प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला थोडीशी अजून एडिटिंग करायची. तर मित्रांनो, जर तुम्हाला वृत्तादुर्गुलेवरतीच व्हिडिओ करायचा असेल तर हा जो प्रोजेक्ट मी दिला याच्यामध्ये तुम्हाला काही एडिटिंग करायची गरज नाही. पण जर तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीवरती व्हिडिओ बनवायचा असेल, दुसऱ्या मॉडेलवरती व्हिडिओ बनवायचा असेल, आमची बहिणी पण असू शकते त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा असेल, तर तुम्हाला आपले जे बहिणीचे फोटोज आहेत त्यांनी हे जे वृत्ताचे फोटोज मी दिलेले आहेत त्यांनी रिप्लेस करावे लागतील. तर रिप्लेस करण्यासाठी काय करावं लागतं, सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचं, कलर अँड फिलवरती जायचं आणि हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि तुम्ही जो दुसरा फोटो आहे तो फोटो ॲड करून घेताल. ओके, समजा आता आपल्याला हा फोटो ॲड करायचा आहे, तर आपण अशा प्रकारे फोटो ॲड करून घेऊ. तर तुम्ही बघू शकतात, तर बघू शकता तुम्ही फोटो थोडासा असा फ्लॅटन झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही जर फोटो ॲड केले तर अशा प्रकारेच तुम्हाला होणार आहे, अशा प्रकारे फ्लॅटन होणार आहे. ओके, तर तुम्हाला व्यवस्थित फोटो ॲड करायचे असतील तर मित्रांनो त्याला रिसाईज करावे लागतात आपले जे फोटोज आहेत ते फोटो. तर त्यासाठी सिम्पली आपलं जे पिक्सल लॅब ॲप्लिकेशन आहे ते ओपन करायचे. पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर जे टेक्स्ट आहे टेक्स्ट आपण डिलीट करून टाकू. पिक्सल लॅब ॲप्लिकेशन मित्रांनो प्ले स्टोअरवरती इझिली अवेलेबल आहे. त्यानंतर 4 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि फ्रॉम गॅलरीवरती क्लिक करायचे. फ्रॉम गॅलरीवरती क्लिक केल्यानंतर त्या प्रोजेक्टमध्ये 3 फोटो आहेत मित्रांनो, आणि आपल्याला पण 3 फोटो मग रिसाईज करावे लागतील. तर सगळ्यात पहिल्यांदा हा फोटो आहे, तो हा फोटो आपल्याला आधी रिप्लेस करावा लागेल. ओके, म्हणजे सॉरी रिसाईज करावा लागेल. तर तो फोटो सिम्पली आधी ॲड करून घ्यायचा आहे, मटेरियलमध्ये तो फोटो भेटून जाणार तुम्हाला. यानंतर 3 डॉट आहे, तिसरा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, इम्पोर्टवरती क्लिक करायचं आहे, परत आपली गॅलरी होईल. आणि जो तुमचा फोटो आहे रिसाईज करायचा तुम्हाला, तो फोटो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. ओके, फोटो ॲड झाल्यानंतर ही जी पूर्ण फोटो आहे मागचा, त्या पूर्ण मागच्या फोटोवर अशा प्रकारे व्यवस्थित हा जो आपला दुसरा फोटो आहे तो ॲडजस्ट करायचा आहे. जर ॲडजस्ट झाला यानंतर तर शेअरचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, आणि जो आपला फोटो आहे तो फोटो आपल्या गॅलरीमध्ये इथं सेव्ह टू गॅलरी हा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आता आपण चेक करूया ते फोटो व्यवस्थित ॲडजस्ट होतो आहे का नाही. तर हा प्रोजेक्ट आपण ओपन केला आहे. यानंतर आपण हा जो खालची इमेज आहे ती खालची इमेज चेंज केली होती त्याच्यावरती क्लिक करूया. कलर अँड फील, परत हा जो ऑप्शन त्याच्यावरती
आणि आता आपण एडिट केलेला फोटो आपण ॲड करून घेऊया. ओके ओके, तर मित्रांनो बघू शकतात एकदम व्यवस्थित फोटो ॲडजस्ट झालेला आहे. अशीच जी प्रोसेस आहे, हे जे दोन मी इमेजेस दिलेले आहेत त्या दोन्ही इमेजेसवर तुम्ही अप्लाय करायचे आहे. ते दोन्ही इमेजेस आहेत ते इमेजेस व्यवस्थित रिसर्च करून घ्यायचे आहेत. ही प्रोसेस तुम्ही परत परत बघू शकता. जो आपला मित्रांनो 3D आर्मीवरती व्हिडिओ झाला आहे त्याच्यामध्ये पण ही प्रोसेस मी खूप डीपमध्ये शिकवलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं फास्ट मी शिकवलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे सर्व फोटोज तुम्ही रिप्लेस करायचे. फोटोज रिप्लेस झाल्यानंतर हे जे सर्व फोटोज आहेत ते आपल्याला सिलेक्ट करायचे. ह्याच्या सर्व लेयर्स आहेत त्या त्यासाठी हा ऑप्शन तुम्हाला दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचे. सिलेक्ट ऑलवरती क्लिक करायचे. ओके, परत हाच ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचे आणि कॉपी 11 लेयर्स हा ऑप्शन भेटेल तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचे. तर ह्या लेयर्स कॉपी होतील. त्यानंतर बॅक यायचे. बॅक येऊन आपला जो बिटमार्क प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा आहे. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर ह्याचे हाच परत ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यावरती क्लिक करायचे आणि पेस्ट 11 लेयर्स हा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचे. तर बघू शकतात मित्रांनो सर्व ज्या आपल्या लेयर्स आहेत त्या ठिकाणी पेस्ट झालेले आहेत. त्यानंतर मित्रांनो सिम्पली आपली सर्व एडिटिंग झालेली आहे. हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचे. कॅमेरा ऑन करून घ्यायचा आहे. ओके, तो जो व्हिडिओ आहे आपल्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर धन्यवाद मित्रांनो, एवढंच होतं ह्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.